देशात शांतता भंग करणाऱ्यांना तसंच सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिक्षणाच्या माध्यमातून मुली आणि महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून आजपासून विशेष अभियान महिला उद्योजिका कधीही दर्जा आणि विश्वासार्हता याबाबत तडजोड करत नाहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ठाम विश्वास भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणाऱ्या दहा ते बारा टन वजनाच्या मारक हेलिकॉप्टर्सच्या स्वदेशी निर्मितीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं हाती घेतला महत्वाकांक्षी प्रकल्प संयुक्त महाराष्ट्र लढ्यात गिरणी कामगारांचं मोठं योगदान एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही ओदिशामध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेची आज सांगता पंजाब विद्यापीठ अव्वल तर पुण्यातलं सावित्रीबाई फुले विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर आणि वाशिम लातूर बीड अकोला बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी पिकांचं मोठं नुकसान नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्यपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं देशात शांतता भंग करणाऱ्यांना तसंच सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं ते आज कोलकाता इथं एनएसजीच्या नवीन परिसराचं उद्घाटन करताना बोलत होते भारताला शांतता हवी असून कोणावरही हल्ला करण्याचा भारताचा कोणताही मनसुबा नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र जर कोणी शांतता भंग करू इच्छित असेल तर भारत त्याला सडेतोड उत्तर देईल असंही ते म्हणाले एनएससी की उपस्थिति का खड़ा करने का काम एनएससी का है और अगर फिर भी आते हैं तो उनके साथ लड़कर उनको पराजित करने की भी जिम्मेदारी एनएससी की कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन न करण्याचं धोरण भारतानं अंगीकारलं आहे सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांच्या नंतर अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत अमेरिका आणि इस्रायलनंतर भारताचं नाव घेतलं जातं असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं दहशतवादाचा सामना करण्यासाठी तसंच देशाच्या सुरक्षेमध्ये एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा दलाची भूमिका अत्यंत प्रशंसनीय आहे असंही त्यांनी सांगितलं बदलत्या परिस्थितीनुसार या दलाचं प्रशिक्षण रणनीती आणि आधुनिकीकरण करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला शिक्षणाच्या माध्यमातून मुली आणि महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं आठवडाभराचं विशेष अभियान हाती घेतलं आहे आपलं मंत्रालय देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करणार आहे अभियानाची सुरुवात आजपासून झाल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं महिला दिवस के अवसर पर जो एक तारीख से आठ तारीख तक एक विशेष अभियान जो मानव संसाधन विकास मंत्रालय ले, ले रहा है वो विभिन्न क्षेत्रों में लगभग एक लाख से भी अधिक स्थानों पर महिला सशक्तिकरण के महिला अंतर्राष्ट्रीय महिला दिवस को मनाएगा जिसमें तमाम प्रकार के विभिन्न कार्यक्रम होंगे एक तो जिन उन संस्थानों में जो मैला हैं, आ, रही महिला उनका सार्वजनिक अभिनंदन हो सा, दोन हजार चौदा पासून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान यशस्वी ठरलं असून सर्व स्तरावरच्या शिक्षणात मुलांच्या तुलनेत मुली दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याचंही त्यांनी सांगितलं योग ऑलिम्पियाडच्या धर्तीवर शालेय स्तरावर मुलींसाठी आत्मसंरक्षण ऑलिम्पियाडचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी सरकारी शाळांमधून सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींना ससंरक्षणाचं प्रशिक्षण देण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे नागरी लेखा अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीचं कार्य सुलभ राहावं यासाठी अधिक कार्यक्षम आणि सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे चव्वेचाळीसाव्या नागरी लेखा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या आज नवी दिल्लीत बोलत होत्या थेट लाभ हस्तांतरण आणि वस्तू आणि सेवा कर म्हणजे देशातली एक निशब्द क्रांतीच असल्याचं त्या म्हणाल्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून थेट लाभ हस्तांतरणामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची बचत करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं तंत्रज्ञानात दर दिवशी बदल होत असतो नवीन आवृत्ती येत असते वेगानं बदल घडत असतात असं सांगून या सर्वांबाबत अद्ययावत राहणं हे मोठं काम असल्याचं त्या म्हणाल्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे व्यवस्थेतून भ्रष्टाचाराला हद्दपार करता येतं हे यामुळे सिद्ध झाल्याचं सीतारामन म्हणाल्या महिला उद्योजिका कधीही दर्जा आणि विश्वासार्हता याबाबत कधीही तडजोड करत नाहीत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं मुंबईत झालेल्या राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत गडकरी यांच्या हस्ते आज आम्ही उद्योगिनी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते एमएसएमई क्षेत्र देशाच्या विकासाचा पाया असून या क्षेत्राचा देशाच्या विकासात एकोणपन्नास टक्के वाटा आहे असंही ते म्हणाले ज्ञानाचं रूपांतर कौशल्यात करणं ही काळाची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं लोणची पापड आदी पारंपरिक उत्पादनांना वेगवेगळ्या रीतीनं बाजारात आणलं तर नक्कीच अधिक यश मिळेल असंही ते म्हणाले योग्य मार्गदर्शनामुळे टाकाऊ वस्तूतून संपत्ती निर्माण करता येते असंही त्यांनी सांगितलं राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका मिनल मोहाडीकर तसंच अभिनेत्री अनिता दाते यावेळी उपस्थित होते देशात विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असून भारतात नवी शंभर विमानतळं उभारली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली पुणे इथं आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग कार्यक्रमात ते आज बोलत होते विमान प्रवाशांच्या संख्येच्या क्रमवारीत भारत सध्या जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं ते म्हणाले दोन हजार चोवीसपर्यंत भारत पन्नास दशलक्ष डॉलरची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते स्त्री पुरुष समानता हे एकविसाव्या शतकाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक, एक म्हणता येईल या बाबतीत अनेक देशांनी कौतुकास्पद प्रगतीही साधली आहे मात्र तरीही आर्थिक वांशिक लैंगिक व्यंगता अशा विविध पातळ्यांवर स्त्रियांना भेदभावाचा सामना करावा लागतो काही देशांमध्ये तर स्त्रियांना भेदभावाची वागणूक देणारे कायदे आजही अस्तित्वात आहेत एका अर्थानं पुरुष भेदभावाचं समूळ उच्चाटन अजूनही झालेलं नाही हेही एकविसाव्या शतकातलंच वास्तव्य त्यामुळे समस्येविरोधात जनजागृती करणं एकत्रितपणे कृती करणं आणि स्त्री समानता आणि सक्षमीकरणाला चालना देणं या उद्देशानं जगभरात दरवर्षी आजचा दिवस शून्य भेदभाव दिन म्हणून पाळला जातो आजच्या शून्य भेदभाव दिनाच्या निमित्तानं भारतासह जगभरात अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणाऱ्या आणि अपाचे हेलिकॉप्टरच्या तुल्यबळ ठरणाऱ्या दहा ते बारा टन वजनाच्या मारक हेलिकॉप्टरच्या स्वदेशी निर्मितीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असल्याचं अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर माधवन यांनी सांगितलं या प्रकल्पाचं प्राथमिक काम सुरू झालं असल्याचं ते पीटीआयशी बोलताना म्हणाले किमान पाचशे हेलिकॉप्टर्स निर्मितीचं उद्दिष्ट असून सरकारनं यावर्षी परवानगी दिल्यास दोन हजार तेवीसमध्ये पहिलं हेलिकॉप्टर तयार होईल असंही ते म्हणाले आगामी काळात सैन्य दलाच्या तिन्ही विभागांसाठी आवश्यक असणाऱ्या चार लाख कोटी रुपये किमतीच्या लष्करी हेलिकॉप्टर्सची आयात थांबवणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तेजस विमान विकसित केल्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्सनं हाती घेतलेला हा सर्वाधिक मोठा प्रकल्प ठरेल चीनबाहेर कोरोना विषाणूची सहा हजारपेक्षा जास्त जणांना लागण झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे गेल्या चोवीस तासात चीन बाहेर तेराशेहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर एकूण शहाऐंशी जण मृत्युमुखी पडले असून गेल्या चोवीस तासात एकोणीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे चीनशिवाय त्रेपन्न देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे जगभरात कोविड एकोणीसची पंच्याऐंशी हजार चारशे जणांना लागण झाल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे मेक्सिकोमध्ये कोरोना विषाणूचा पहिला बाधित आढळला आहे चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गानं उग्र रूप धारण केलं असून अमेरिकेतही या रोगाचा पहिला बळी गेला आहे अमेरिकेत कोरोना संसर्गाचे चार रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं तिथल्या आरोग्य विभागानं कळवलं आहे या संदर्भात लवकरच एक निवेदन जारी करणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे इक्वेडोरमध्येही कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त आहे या पार्श्वभूमीवर भारतातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं करायच्या उपाययोजनांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यातल्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला याबाबतीत अतिशय दक्षता पाळावी रक्त नमुने चाचणीविषयक नियमांचं काटेकोर पालन व्हावं प्रत्येक विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तैनात करावं अशा सूचना त्यांनी दिल्या दरम्यान चीनच्या वुहान प्रांतातून भारतात आणलेले एकशे बारा जण कोरोना संक्रमण मुक्त असल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्रालयानं दिला आहे यापैकी शहात्तर जण भारतीय नागरिक तर छत्तीस जण परदेशी नागरिक आहेत ईशान्य दिल्लीत परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून या भागातली दुकानं आणि कार्यालयं पूर्ववत सुरू झाली आहेत नागरिक आपापल्या कामावर रुजू झाले असून दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत खबरदारीचा उपाय म्हणून काही संवेदनशील भागांमध्ये अद्याप पोलीस तैनात आहेत दिल्लीतल्या हिंसाचारग्रस्त भागात देखील सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन मार्च म्हणजेच उद्यापासून नियोजित वेळापत्रकानुसार होतील असं मंडळानं कळवलं आहे यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र मंडळानं दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलं आहे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी मंडळानं दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांकडे केली आहे परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं असं आवाहन मंडळानं केलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचं मोठं योगदान आहे प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली गिरणी कामगारांसाठीच्या म्हाडाच्या सदनिकांची चौथ्या टप्प्यातली तीन हजार आठशे चौऱ्याण्णव सदनिकांची आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत सोडत काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते गिरणी कामगारांना निर्धारित करण्यात आलेली घरं त्यांनी विकू नयेत आणि मुंबईबाहेर जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं कामगारांसाठी बॉम्बे डाईंग टेक्स्टाईल मिल बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर ही घरं उभारण्यात आली आहेत आज सोडत झालेल्या घरांसाठी सोळा हजार एकशे सेहेचाळीस अर्ज आले होते येत्या काळात जास्तीत जास्त परवडणारी घरं मुंबईत उपलब्ध करून देणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड म्हणाले झोपडपट्टी वासी आणि गिरणी कामगार यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून पोलीस शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी आगामी काळात प्रत्येकी दहा टक्के घरांचा समावेश असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी मुंबई उपनगरपालकमंत्री आदित्य ठाकरे महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मुंबई मंडळातर्फे आतापर्यंत गिरणी कामगारांसाठीच्या अकरा हजार नऊशे शहात्तर सदनिकांपैकी कामगारांना आठ हजार चारशे नव्वद सदनिकांचा ताबा देण्यात आला आहे आणि आता क्रीडावृत्त ओदिशामध्ये सुरू असलेल्या आंतर विद्यापीठ खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला या स्पर्धेमध्ये सर्वांनी खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवलं असं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं यावर्षी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा काश्मीरमध्ये होणार असल्याचंही ते म्हणाले प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या विद्यापीठात या स्पर्धांचं आयोजन केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी रिजिजू यांनी विजेत्यांना चषक देऊन त्यांचं अभिनंदन केलं सतरा सुवर्ण एकोणीस रौप्य आणि दहा कांस्य अशी एकूण सेहेचाळीस पदकं मिळवत पंजाब विद्यापीठानं अव्वल स्थान पटकावलं तर सतरा सुवर्णांसह सदतीस पदकं पटकावत सावती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दुसऱ्या स्थानी राहिलं स्पर्धेच्या आज शेवटच्या दिवशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कोमल जगदाळेनं तीन हजार स्टिपलचे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं दोनशे मीटर स्पर्धेत द्युतीचंद हिनं या स्पर्धेतील आपलं दुसरं सुवर्णपदक पटकावलं याच प्रकारात कीर्ती भोईटे हिनं रौप्य पदक मिळवलं न्यूझीलंडमध्ये ख्राईस्ट चर्च इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडवर दुसऱ्या डावात सत्त्याण्णव धावांची आघाडी घेतली आहे आपला पहिला डाव काल दोनशे बेचाळीस धावांमध्ये आटोपल्यानंतर भारतानं आज न्यूझीलंडचा पहिला डाव दोनशे पस्तीस धावांमध्ये गुंडाळून पहिल्या डावात सात धावांची आघाडी घेतली तीस धावा काढणारा टॉम ब्लंडेल आणि बावन्न धावा काढणारा लॅथम या सलामीवीरांनी सहासष्ट धावांची सलामी दिल्यानंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले एकवेळ न्यूझीलंडची अवस्था आठ बाद एकशे सत्याहत्तर असताना भारत किमान पन्नास धावांची आघाडी मिळवेल अशी चिन्ह दिसत होती मात्र एकोणपन्नास धावा काढणारा जेमिसन आणि एकवीस धावा काढणारा वॅग्नर यांनी नवव्या गड्यासाठी एकावन्न एक धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्याची शक्यताही निर्माण केली पण नंतर मात्र न्यूझीलंडचं शेपूट झटपट गुंडाळण्यात भारताला यश आलं मोहम्मद शमीनं एक्क्याऐंशी धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक चार गडी टिपले जसप्रीत बुमराहनं बासष्ट धावांमध्ये तीन उमेश यादवनं सेहेचाळीस धावांमध्ये एक तर रवींद्र जाडेजानं बावीस धावांमध्ये दोन बळी मिळवले फक्त आठ धावांची सलामी देत भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात डळमळीत झाली सलामीवीर मयंक अग्रवाल तीन आणि पृथ्वी शॉ चौदा धावा करून तंबूत परतले मयंकला बोल्टनं पायचित केलं तर सौदीच्या गोलंदाजीवर लॅथमनं पृथ्वीचा झेल पकडला कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला फक्त चौदा धावा काढून तो ग्रँडोमच्या गोलंदाजीवर पायचित झाला त्यानंतर रहाणे नऊ पुजारा चौदा आणि उमेश यादव एक धाव काढून पाठोपाठ तंबूत परतले बोल्टनं सर्वाधिक तीन गडी टिपले तर होम साऊदी आणि वॅगनर प्रत्येकी एक बळी मिळवला दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं सहा गडी बाद नव्वद धावा केल्या होत्या हनुमा विहारी पाच तर ऋषभ पंत एक धावा काढून नाबाद आहेत आणि आता हवामान राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला सोलापूर जिल्ह्यात वादळी पाऊस झाला तर बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गहू आणि हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं परभणी लातूर आणि अकोला जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला वाशिम बीड नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या जालना तसंच अकोला जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण होतं बीड लातूर अहमदनगर नांदेड सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे उद्या संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान वीस नागपूर चौतीस आणि सोळा पुणे चौतीस आणि सतरा औरंगाबाद तेहतीस आणि अठरा नाशिक तेहतीस आणि सोळा कोल्हापूर चौतीस आणि बावीस रत्नागिरी चौतीस आणि वीस सोलापूर पस्तीस आणि वीस आणि अमरावती कमाल तापमान पस्तीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या देशात शांतता भंग करणाऱ्यांना तसंच सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिक्षणाच्या माध्यमातून मुली आणि महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून आजपासून विशेष अभियान महिला उद्योजिका कधीही दर्जा आणि विश्वासार्हता याबाबत तडजोड करत नाहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ठाम विश्वास भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणाऱ्या दहा ते बारा टन वजनाच्या मारक हेलिकॉप्टर्सच्या स्वदेशी निर्मितीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं हाती घेतला महत्वाकांक्षी प्रकल्प संयुक्त महाराष्ट्र लढ्यात गिरणी कामगारांचं मोठं योगदान एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही ओदिशामध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेची आज सांगता पंजाब विद्यापीठ अव्वल तर पुण्यातलं सावित्रीबाई फुले विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर आणि वाशिम लातूर बीड अकोला बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी पिकांचं मोठं नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी पावणे नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार